महाराष्ट्रामध्ये तेलंगणाचा मुख्यमंत्री घुसतोय के चंद्रशेखर राव। महाराष्ट्रातले नेते एवढे कसे सगळे निष्क्रिय झाले, महाराष्ट्रातल्या पक्षाबद्दल महाराष्ट्रातल्या लोकांना आस्था का राहिली नाही का? महाराष्ट्रामधले मराठवाड्यातले नांदेडमधले बरेच लोक हे त्या के चंद्रशेखर राव यांच्या पक्षात जातात, एवढा वांजोटा राजकीय कारभार कसा काय सुरू आहे महाराष्ट्रामध्ये? काही धोक्याची घंट आहे। चंद्रशेखर राव यांच्याकडचे हजारो कोटी रुपये जे वाटायला सध्या महाराष्ट्रातली काय तोळदाळ सुरू आहे, काही लेखा म्हणजे नेत्यांना ताबा मारून त्या ठिकाणी त्या पक्षात भूलतापांना बळी पाडून घेतलं जात आहे। महाराष्ट्राच्या अस्मितेला खरं तर हा धक्का नाही का? गांभीर्याने विचार होणार आहे की नाही? तेलंगणाचा विकास तिथल्या मुख्यमंत्र्यांनी केला ही अभिनंदनाची बाब आहे, परंतु इतर राज्यातला पक्ष महाराष्ट्रात येतोय तोही प्रादेशिक पक्ष ज्या तेलंगणाची निर्मिती आताच 2-5 वर्षापूर्वी झाली मागे पुढे थोडंफार, आणि महाराष्ट्रातली लोक ज्या महाराष्ट्राला समृद्ध समाजकारणाचा राजकारणाचा इतिहासाचा वारसा आहे, परत महाराष्ट्र मराठवाडा निजामांच्या ताब्यात जातो की काय अशी परिस्थिती निर्माण होते। कुणी यमयमच्या गळ्यात पडतंय, कुणी त्या के चंद्रशेखर रावच्या गळ्यात पडण्याची सध्या स्पर्धा चालू आहे। महाराष्ट्रामधले राष्ट्रवादीचे वंचितचे अजून कुठले बरेच माजी आमदार माजी खासदार आम आदमी पार्टीचे हे सगळे त्या केसीआरच्या अर्थात त्या के चंद्रशेखर रावच्या कळपात जात आहेत। मला असं वाटतं महाराष्ट्रातल्या वांझोट्या राजकारभारामुळं भ्रष्टाचारामुळं आणि शेतकरी कष्टकरी कामगार ह्या सरकारच्या धोरणामुळे उद्ध्वस्त झालेला आहे, याच्यातून नाराज होऊन की काय लोक तिकडे जात आहेत। महाराष्ट्रामध्ये राष्ट्रीय पक्षाबरोबर प्रादेशिक पक्ष आहेतच की? शिवसेना आहे, राष्ट्रवादी आहे, अजून ठाकरेंच्या भावाचा पक्ष आहे, संभाजी ब्रिगेड आहे, ताकदीनं आहे, गावगाड्यापर्यंत ग्रामीण भागापर्यंत माणसाच्या आणि त्या माणसाच्या कुटुंबापर्यंत संभाजी ब्रिगेड सुद्धा पोहोचली की नाही? इतर एवढे राजकीय पक्ष असताना या लोकांना महाराष्ट्राच्या बाहेरचा पर्याय शोधावा लागतो, याचा अर्थ इथल्या लोकांची क्रियाशक्ती तरी कमी झाली, इथल्या नेत्यांवर विश्वास तरी नाही, किंवा स्वार्थासाठी नवीन ताट जर आपल्यासाठी वाढून आलं म्हणजे नवीन ठिकाणी आपल्याला चांगलं खायला मिळेल, चांगलं नाव मिळेल ह्या भूमिकेतून जर कदाचित हे जात असतील, खरं तर कुणी कुठं जावं कुणी कुठं जातावं हा लोकशाहीनं दिलेला अधिकार आहे, पण महाराष्ट्रासाठी के चंद्रशेखर राव यांचा तेलंगणातला पक्ष महाराष्ट्रात येणं ही धोक्याची घंटा आहे, लक्षात ठेवा। सगळे इतर राज्यातली लोक मग तुमच्या मानगुटीवर बसतील आणि आमची लोक आमच्या सोबत एकत्र राहू शकत नाही, जिकडे खोबर तिकडे चांग भलं या वृत्तीनं सध्या पाहिलं जात आहे, म्हणून कदाचित लोकांना सुद्धा दुसरा पर्याय नाही की काय? म्हणजे महाराष्ट्रात सुद्धा खंडोजी खोपडे जन्माला येत आहेत, जे गद्दारांच्या टोळीत आहेत बंडखोरांच्या टोळीत आहेत वेगळ्या वेगळ्या कळपात जाण्याचा मार्ग करतायत, हे भयानक आहे। म्हणजे मी आजच काल त्या नांदेडची सभा वाचली, म्हणजे एवढी वाईट परिस्थिती आहे की महाराष्ट्रामध्ये
भारत राष्ट्र निर्मिती नावानी के चंद्रशेखर रावनी बीआरएस पक्ष काढून त्यांच्या राज्यामध्ये म्हणजे ही लोक का भूलतापान बळी पडतायत, तर याच केंद्रीय के शंकररावच्या मुख्यमंत्रीच्या जाहिराती सगळ्या मराठी हिंदी इंग्रजी माध्यमांवर ज्या ॲड होत्या आणि त्यांनी कसा विकास केला, वेगळ्या वेगळ्या जाती धर्माच्या लोकांमध्ये विकासाची गंगा कशी पोहोचवली, आता ती खरी खोटी खरी असेल तर अत्यंत उत्तम आहे। शेतकऱ्यांसाठी त्यांनी ज्या पद्धतीचं काम केलं, कष्टकरी कामगार दीनदलित बहुजन समाजासाठी, हे सगळं त्यांनी त्यांच्या जाहिरातीच्या माध्यमातून प्लांट केलं आणि आमची भाईताड जनता लगेच त्यांच्या कळपात उड्या टाकते, म्हणजे तशा शुभेच्छा आहेत त्यांना, म्हणजे त्यांच्याविषयी वाईट वाटायची गरज नाही। तो माणूस महाराष्ट्रात येऊन महाराष्ट्रावर ताबा मारण्याचा प्रयत्न करतोय हे भयानक आहे, कदाचित लोक हेही विसरून जातील नंतर। कारण जे नेते म्हणजे ते हरिभाऊ राठोड नावाचे सन्माननीय माजी खासदार किती पक्षामध्ये प्रवेश करतील आणि जातील त्याचा एक वर्ल्ड रेकॉर्ड होईल। ते कन्नडचे हर्षवर्धन जाधव साहेब त्याच्यात गेले, काही राष्ट्रवादीचे आहेत, काही सगळे गिने चुने, इकडे काही शिजत नाही कुठल्याच पक्षात म्हणून कदाचित तिकडे गेले असावेत। परंतु बाहेरची माणसं अविचारी माणसं, ती समविचारी कशी काय होऊ शकतात, हा संशोधनाचा पक्ष म्हणजे विचार करणाऱ्याच्या गोष्टी आहेत। पण महाराष्ट्राच्या तरुणांचे प्रश्न, महागाईचे प्रश्न, बेरोजगारीचे प्रश्न, सर्वसामान्यांचे प्रश्न, जागण्या मरण्याचे प्रश्न, शेतकरी कष्टकरी कामगार उद्ध्वस्त होत आहेत ते प्रश्न के चंद्रशेखर राव चुटके वाजून तर सोडवणार नाहीत। त्यांनी ज्या भूमिका मांडल्या की ज्या इथल्याही शेतकऱ्यांच्या मागण्या आहेत की अरे 24 तास वीज देऊ शकत नाही, कमीत कमी 12 तास तरी द्या दिवसा, हमी द्या, हमी भाव द्या पिकाला, सगळ्या नद्यांनी म्हणजे पाणी व्यवस्थित द्या, पाण्यावरचं जो काय टॅक्स आहे तो रद्द करा, वीज शेतकऱ्यांना मोफत द्या। शेतकऱ्यांनी जर पिकवलं तरच तुम्ही खाणार आहे आणि तुमचं घाणेरडं राजकारण तुम्ही करणार आहे। तुम्ही कारखाने सुद्धा शेतकऱ्यांनी ऊस पिकवला तरच कारखाने बुडवणार आहेत आणि भ्रष्टाचार करणार आहेत, हे पण लक्षात ठेवा। पण मित्रांनो, मला एवढंच सांगायचंय की या पक्षाच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये मुसंडी म्हणा, घुसखोरी म्हणा, एंट्री म्हणा, जशी MIM तुमच्या मानगुटीवर महाराष्ट्रामध्ये बसला आणि घाणेरडं राजकारण करत सुटला, तसा उद्या KCR महाराष्ट्रातल्याच लोकांना सोबत घेऊन महाराष्ट्राचीच वाट लावायला जर प्रयत्नशील असेल तर कुणीही वाचवणार नाही आणि निजामशाही परत तुमच्या बोकंडी बसल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात ठेवा। वेळी जागे व्हा, आपल्या इथं भरपूर पक्ष आहेत, भरपूर नेते आहेत, आता जुने नेते बाजूला जातील, नवीन नेते ॲक्शन मोडवर येतील, तरुण नेते मुख्य प्रवाहात येतील, कुणाला तरी इथल्यांना धरा, बाहेरच्यांना लय कुरवाळत बसू नका आणि महाराष्ट्राचा स्वतःचा आणि आपल्या भागाचा विचार करून निर्णय घ्या। धन्यवाद। जय जिजाऊ, जय शिवराय। आणि तुम्ही जर वेळेत निर्णय नाही घेतला तर उद्या तुम्हाला वाचवायला कोणी येणार नाही, नंतर म्हणजे म्हणतो ना आपण, नाही करायला नव्हतं पाहिजे होतं, तळमळ करून उपयोग नाही, मळमळ झाल्यानंतर विनाकारण पळापळ करण्यात काडीचाही अर्थ नसतो, हे लक्षात ठेवा। आहे महाराष्ट्र समृद्ध आहे, तो मजबूत करण्याचा प्रयत्न करा। धन्यवाद। काहीतरी विचार करा।